नांदेड हे देखील मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यातलं महत्त्वाचं मतदारसंघ म्हणून ओळखलं जाते. नांदेडचा निकाल कुणाचा? नांदेड मतदारसंघातल्या 6 विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी काय? तिथे सध्या विद्यमान आमदार कोण, कोणत्या पक्षाचे आहेत, त्यावर सर्वात अधिक नजर टाकूयात. नांदेडमध्ये भोकर विधानसभा क्षेत्र सध्या रिक्त आहे, इथे आमदार नाही. या क्षेत्रामध्ये 65.37% मतदान झालं आहे. देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर काँग्रेसचे आमदार आहेत. या क्षेत्रामध्ये 59.82% मतदान झालं. सुमारे 60% मतदान इथेही झालं. मुखेडमध्ये तुषार राठोड भाजपाचे आमदार आहेत. 56.76% मतदान इथं झालंय. नायगावमध्ये राजेश पवार भाजपाचे आमदार आहेत. या क्षेत्रामध्ये 65.32% मतदान झालं. उत्तर नांदेडमध्ये बालाजी कल्याणकर शिवसेनेचे आमदार आहेत. या क्षेत्रात 58.53% मतदान झालंय. दक्षिण नांदेडमध्ये मोहनराव आंबेडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. या क्षेत्रात 60.28% मतदान झालं. नांदेड लोकसभा मतदारसंघाचं मतदान 26 एप्रिल रोजी झालेलं आहे. 2019 65% मतदान झालं होतं, मात्र यावेळेस जो आहे 5% मतदान घसरलेलं आहे. 60% यावेळेस मतदान झालेलं आहे. या कमी मतदान झाल्याचा फटका मात्र काँग्रेसला बसतो का भाजपाला बसतो हे मात्र पाहावं लागणार आहे. या ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झालेली आहे. भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीकडून मात्र अविनाश भोसीकर अशी ही तिहेरी लढत असणार आहे. एकूणच पाहता मतदान सर्वात जास्त जे आहे भोकर आणि नायगाव या ठिकाणी झालेलं आहे. भोकरमध्ये 65.67% एवढं मतदान झाले, तर नायगावमध्ये 65.32% मतदान जो टक्का आहे हे झालेलं आहे. एकूणच पाहता सर्वात कमी जे मतदान आहेत मुखेडमध्ये झालेलं आहे. 56.67% एवढं मतदान कमी झालेलं आहे. त्याचं महत्त्व जर पाहायला गेलं तर भोकरचं जर सांगायचं म्हणलं तर भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी मात्र मताचा जो टक्का आहे तो वाढलेला आहे. त्याच पद्धतीनं नायगाव मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी वसंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार यांचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी सुद्धा 65.32% जे आहे ते मतदान झालेलं आहे. मात्र मुखेड हा विधानसभा तुषार राठोड यांचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी 56.67% एवढंच मतदान झालेलं आहे. त्यामुळं भाजपच्या मतदारसंघामध्ये मात्र मतदान जे आहे कमी पाहायला मिळालेलं आहे. एकूणच पाहता आता 4 जूनला आता मतदान मोजणी आहे आणि या दिवशी मतदार राजा जो आहे तो विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घालतो हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन गिरीशसह प्रवीण खानदारे, जय महाराष्ट्र, नांदेड. नांदेड मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये काही प्रमुख मुद्दे होते ज्या आधारे इथली निवडणूक लढवल्या गेली. कोणते प्रमुख घटक मुद्दे इथं उपस्थित करण्यात आले, त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर कितपत झालेला आहे, याबाबत इथले स्थानिक राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत, पाहूया. ही निवडणूक जनतेने हातात घेतली अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये मुस्लिम बहुल ज्या भागात मतदार आहे तो संपूर्ण मुस्लिमांचा मतदार जो आहे तो काँग्रेसच्या पाड्यात एक गटा पडला आहे. पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीचं मतदान मोठ्या प्रमाणात फुटलेले दिसून आलं. वंचित बहुजन आघाडीला यावेळेस म्हणजे गेल्यावेळेस जे 1,62,000 मतदार वंचितच्या पाठीशी उभे होते ते यावेळेस 70-80 आसपास किंवा 50-60 आसपास जातील इतकीच त्यांची यावेळेसची कॅपॅसिटी होती असं दिसून आलं. त्यामुळे एकूण परिस्थिती जर पाहिली तर वसंतराव चव्हाण का प्रतापराव पाटील चिखलीकर याबाबत आत्ता तुर्तास भाकीत बांधणं खूप कठीण आहे. नांदेडच्या 6 विधानसभा क्षेत्रातली टक्केवारी आपण पाहिली तर 4 विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 60% आसपास मतदानाची टक्केवारी ही आपल्याला दिसून येते. पण 2 मतदारसंघ असे आहेत जिथे लक्षणीय जी टक्केवारी आहे ती 60% कमी असल्याचं दिसतंय. कमी मतदानाची कारणे आणि त्याचा फटका कुणाला, याबाबत राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं. ते याबाबत काय अधिक माहिती देत आहेत, पाहूयात. जनतेची जी गरज होती ती शेतकऱ्यांच्या शेतांना शेतात उत्पादित होणाऱ्या मालाला न मिळणारा हमी भाव, 6,000 रुपये केंद्र सरकार देत असलं तरी GST मानगुटीवर बसलेली आहे, त्यामुळे जनतेच्या मनामध्ये थोडाफार रोष दिसून आलाच त्या बाबतीचा.
परंतु एकूण परिस्थिती जर पाहिली तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये 65% मतदान झालं, नायगाव विधानसभा मतदारसंघातही 65 झाले, उत्तरमध्ये 56 आहे तर दक्षिणमध्ये 58-59 मतदान झाले, देगलूर बिलोलीमध्ये बी बऱ्यापैकी मतदान झालेले आहे, परंतु 2019 तुलनेत यावेळेसचं मतदान हे 5% कमी आहे. मग 5% जे मतदान कमी झाले ते कोणाला फटका देणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नांदेड मतदारसंघाचा आपण आढावा घेतला, तिथल्या विधानसभा क्षेत्रामध्ये किती मतदान झालेलं आहे त्याचीही टक्केवारी पाहिली आणि त्यानुसार तिथला कौल काढण्याचा आणि अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला.